नाशिक महानगरपालिकेचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. सातपूरमधील प्रभाग क्रमांक 11 महादेवनगर परिसरात 10 वर्षापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून 10 ते 15 लाख रुपये खर्च करून एक भव्य इमारत उभी करण्यात आली होती. मात्र या इमारतीचा आता गैरवापर होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. याबाबत जनसामान्य नागरिकांनी अशा या कामकाजाबाबत महानगरपालिकेच्या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आमचे 9 न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी देखील घटनास्थळी जाऊन आढावा घेतलाय. आपण आहोत सातपूरच्या महादेवनगरमध्ये. महादेवनगरमध्ये लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी अद्ययावत इमारत उभारण्यात आलेल्या होते. त्या इमारतीची आज परिस्थिती बघता गरतुल्यांनी ताबा घेतलेला आहे. त्या ठिकाणी निवारा सेड बेघर नागरिकांसाठी करण्यात आलं होतं. त्यानंतर ते पोषण आहारासाठी देण्यात आलं. त्याआधी आरोग्य विभागाला ते हजेरी सेड म्हणून देण्यात आलं. ज्यांना ज्यांना ते देण्यात आलं त्यांनी आपली जबाबदारी सोडून बेवारस महापालिकेची प्रॉपर्टी सोडून लॉक न लावता निघून गेलेले दिसतात. आणि आज त्याचा वापर गरदुले आणि इतर वापरासाठी तो होत आहे. लाखो रुपयाची प्रॉपर्टी आज धुळखात पडलेली आहे आणि तिचा वापर अन्य कारणांसाठी होताना दिसत आहेत. नाशिक महानगरपालिका आयुक्त याकडे लक्ष देणार का? संबंधित अधिकाऱ्यांना सूचना बजावणार का? आज खरा आता सवाल उपस्थित होत आहेत. 9 न्यूजसाठी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.